तुम्हाला मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटातले गाजलेले डायलॉग तुम्हाला आठवतच असेल, माझा पॅटर्नच वेगळा आहे हे वाक्य का कोण असतो आमच्या बॅच 2020 खूप जवळ एक आहे. ते हिंदीत काय ते म्हणतात ना, हे आमच्या बॅच 2020 एक तक्या कलामच बनलं होतं. नंतर तर बॅच 2020 हे ऐकल्यावर मनात एक हसूच कोसळायचं. काय करणार, नाही परिस्थितीच तशी झाली तर चला बघूया. तर मंडळी, तो काळ होता 2016 हो काळच म्हणावं लागेल, कारण हल्ली काळ फार लवकर बदलतात. आमच्या बॅचची ही सुरुवात मेहुना मधल्या कॉलेज प्रमाणे दणक्यात झाली होती. पहिलं वर्ष अगदी म्हटल्याप्रमाणे दणक्यात झालं. कार्निवल म्हणू नका, करंडक म्हणू नका, इंडक्शन फेस्ट धुरळात साजरा केला आम्ही. वर्ष दुसरं असं कुठं आम्ही कोडिंग शिकणारच होतो. तेवढ्यात आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांनी एक घोषणा केली. हो, ती माझ्यासाठी घोषणाच होती, पण माझ्या हॉस्टेलच्या मित्रमंडळींसाठी ती मात्र मोठी घोषणा होती. ती घोषणा होती ती म्हणजे नोटबंदी. त्या ATMच्या बँकेच्या बाहेर लोकांची बेकार लागली होती. रांगा म्हणायचं हो मला. अर्थात त्याचा आमच्या इंजिनिअरिंगशी काय संबंध नव्हता, पण तरी ही घटना आमच्या बॅचमध्ये घडली ना, याचं कौतुक म्हणून या प्रवासात नोंद घेतली आहे. बस या नोटबंदी मधून कुठेतरी आम्ही सावरतच होतो की असं काही घडले की आमचं कॉलेज प्रत्येक न्यूज चॅनलच्या हेडलाईनवर होतं. हो, ती घटना म्हणजे शिक्षकांचा संप, अर्थात टीचर स्ट्राईक. त्या काळात आमच्यावर टोमण्यांचा अक्षरशः वर्षाव झाला होता. नॉर्मल इंजिनिअरिंगमध्ये 8 सेमिस्टर असतात, पण आमच्या बॅचमध्ये जवळजवळ 9 सेमिस्टर झाले. ते कसे, अहो आम्ही बॅच 2020 हो, आमचा पॅटर्नच वेगळा आहे. चला, बॅच 2020 ही ऐतिहासिक ठरण्यासाठी सर्वात मोठं कारण म्हणजे COVID-19. अंतिम वर्षातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची परीक्षा, शेवटची अखेर परीक्षा, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिले. आता आमची परीक्षा नसून एक पॉलिटिकल वॉर होत चाललं होतं. आणि नेत्यांसाठी तर आमची परीक्षा ही मेनूकार्डवरील एखादी स्पायसी आयटम बनत चालला होता. चला बघूया. अचानक एका दिवशी शिक्षण मंत्री येतात आणि परीक्षा रद्द झाल्याचं सांगतात. बऱ्याच मुलांना हर्षवायू झालं होतं. काही जणांनी तर देव माणूस अशी विशेषणं देऊन व्हॉट्सअपचे DP देखील ठेवले होते. हो खरं आहे सर. खरच सेम अशीच फीलिंग होती आम्हा सर्व विद्यार्थ्यांची. पण आपला तकिया कलम विसरलात का काय तुम्ही? आम्ही बॅच 2020 हो, आमचा पॅटर्नच वेगळा आहे. कुठल्याही कार्यक्रमात जशी तांत्रिक अडचणी येतात, तसं आमच्या वेळेस राजकीय तांत्रिक अडचणीमुळे परत परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला जातो. अरे बापरे, किती तो ड्रामा. एवढा ड्रामा तर नेटफ्लिक्स वर नसतो आजकाल, काय मंडळी बरोबर. तिचा नकार म्हणजे होकार असतो. या वाक्याचा शब्दचा अर्थ पहिल्यांदा समजला. अर्थात इथे ती म्हणजे मुलगी नसून युनिव्हर्सिटी आहे, एवढाच फरक. आणि नाही म्हणता म्हणता शेवटी अखेरीस आमचं टाइम टेबल आलं. आमच्या परीक्षेवरून राजकीय वादविवाद भरपूर घडले, खास करून राज्य सरकार वर्सेस केंद्र सरकार. आणि तुम्हाला आठवते IPL 2020 ची फायनल कोणामध्ये झालती? मुंबई वर्सेस दिल्ली. आणि जिंकलं कोण होतं? मुंबई. हां, परीक्षेच्या बाबतीत पण तसंच काही झालं. कसं,
ऐकतोय. विद्यापीठांच्या शिफारशी पाहता बहुतेक विद्यापीठ नावापुरत्याच परीक्षा घेतात असंच दिसतंय. आता परीक्षा कशी दिली हे कृपा करून विचारू नका, कारण आम्ही बॅच 2020 हो, आमचा पॅटर्नच आहे काय. बरं, तुम्हाला आठवतंय आमच्या या परीक्षेच्या दरम्यान एक ऑनलाईन सिरीज प्रदर्शित झाली होती जी प्रचंड गाजली होती आणि तिचं नाव होतं स्कॅम 1992. आता तुम्ही म्हणत असाल ह्याचा आणि परीक्षेचा काय सांग, मे बी भविष्यात स्कॅम 2020 असं काही रिलीज झालं तर आमच्या या परीक्षेचा भाग त्यात निश्चितच असेल. केवला सही आहे ना? वाट बघा. तर मंडळी असा होता आमचा प्रवास. एक मिनिट, नाट्यमय प्रवास. तुम्हाला कसा वाटला हा प्रवास? तुमचे काही प्रसंग या प्रवासातले हे मला कमेंट करून सांगा. कसा वाटला प्रवास हेही कमेंट करून सांगा. तर सी यू परत. अलेक्सा डिम द लाइट्स अँड प्ले द सॉन्ग. हत्तीला आईला सर्विस बंद केली तर है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, यह बॉम्बे मेरी जान.